आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. प्रकाशपर्व दीपावली आज देशभरात पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहानं साजरी केली जाते आहे. हा सण अज्ञानरूपी अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक आहे. दिवाळीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. परराष्ट्रमंत्री सुब्रमण्यम जयशंकर आज पूर्व आशिया व्हर्च्युअल परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करतील. परिषदेला अधिक बळकट करण्याच्या आणि परिषदेच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त उद्भवणाऱ्या संभाव्य आव्हानांप्रती अधिक उत्तरदायी असण्याच्या मार्गावर आज चर्चा केली जाईल. नवनिर्वाचित सदस्यांना शपथ घेण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी 16वी विधानसभा औपचारिकरित्या विसर्जित केली. राज्यपालांनी नितीश कुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचा राजीनामा देखील स्वीकारला आहे आणि नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्यांच्या संबंधित मंत्रालयांचा कार्यभार त्यांना सांभाळण्यास सांगितलं आहे. देशात कोविड संसर्गाचं प्रमाण निरंतर कमी होत आहे आणि सध्या ते 7.09% आहे. आरोग्य मंत्रालयानं ट्विटरद्वारे म्हटलं आहे की गेल्या महिन्यात देशात संसर्ग होण्याचं प्रमाण 7.71% इतकं होतं. सुमारे 35 ते 50 हजार वर्षांपूर्वी एका उल्कापाताद्वारे तयार झालेलं महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर रामसर संधीअंतर्गत एक पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. देशातील 41वे आणि महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ म्हणून हे घोषित करण्यात आले आहे. या घोषणेमुळे लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी चालना मिळणार आहे. या सरोवरातील बॅक्टेरिया फायटोप्लँक्टनसारख्या सूक्ष्मजीवांमुळे या सरोवराच्या परिसंस्थेचं तसंच जैवविविधतेचं महत्व जगभरात आहे. देशात आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण आज देशभरात होत आहे. आजचा दिवस बालदिन म्हणूनही साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज इथं महामार्गावर असणाऱ्या तारळी नदीच्या पुलावरून मिनी बस आज पहाटे खाली कोसळली. या अपघातात 5 जण ठार झाले असून सदर मिनी बस गोव्याला निघाली होती. हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.